यवतमाळ शहरातील जामरोड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यवतमाळ शहरातील जामरोड परिसरात अल्पवयीन मुलीवर नराधमाने फूस लावून पडवून नेत अत्याचार केले. वडिलांनी मुलगी रात्री निघून गेल्याची तक्रार दिली, त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांना तपासात दोघेही सापडले. वैद्यकीय तपासणीनंतर मुलाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीपक सुरेश उईके वय 23 राहणार रोहिणी सोसायटी मुलकी वडगाव यांना अटक केल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिंगोडवार यांनी मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये सातत्याने महिला व मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. कायदा कठोर असला तरी या घटनांना आळा बसत नसल्याचे वास्तव्य सध्या समोर दिसून येत आहे.